अहमदनगर जिल्ह्याचं नाव उंचावणारी खो खो खेळाडू श्वेता गवळीला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. खो खो या खेळात राष्ट्रीय पातळीवर खेळणारी नगरची लेख श्वेता गवळीला नुकताच महिला गटातील सर्वोत्कृष्ट असा राणी लक्ष्मीबाई हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्वेता हिचा एकलव्य क्रीडा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. श्वेतासारख्या गुणी आणि कष्टाळू लोकांमुळेच अहमदनगरला एक नावलौकिक प्राप्त झालाय, त्याचबरोबर मानाचं स्थानही नगरला प्राप्त झालंय अशी भावना व्यक्त केली आमदार संग्राम जगताप यांनी. खोखोतील राष्ट्रीय खेळाडू श्वेता गवळी हिला राणी लक्ष्मीबाई पुरस्काराच्या वतीनं सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं आज तिचा एकलव्य क्रीडा मंडळामध्ये ती प्रॅक्टिस करते, तिचा सराव जिथं चालतो तिथं या मंडळाच्या वतीनं सत्काराचा कार्यक्रम सर्व नगरकरांच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी करण्यात आला. आणि हा करत असताना निश्चितच एक चांगल्या प्रकारे आज म्हणजे कर्तर नगरकरांचा हा मोठा बहुमान आहे. तिच्यामुळं एक नगरकरांना एवढं मोठा एक मान प्राप्त झाला आहे आणि त्या माध्यमातून तिचा आज देशपातळीवरती नावलौकिक महिलांकरता जो सर्वोत्कृष्ट पुरस्कार या ठिकाणी दिला जातो त्याच्यामध्ये तिला तो पुरस्कार मिळाला आहे. आणि तिने इथून मागे देखील अनेक वेळा अनेक पुरस्कार तिच्यामुळं आज खरं तर या नगरकरांना मिळालेले आहेत. तिचं मनापासून आम्ही या ठिकाणी सत्कार केला, तिला अभिनंदन मनापासून या ठिकाणी करतो आणि तिला भावी वाटचाली करता शुभेच्छा व्यक्त करतो. खो खो या खेळात अनेक विजेतेपद पटकावून आणि आपली कामगिरी चोख बजावून अहमदनगरचं नाव श्वेता गवळीनं नेहमीच उंचावलेलं आहे. याबद्दलही तिचं मनपूर्वक अभिनंदन करत संग्राम जगताप यांनी तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्वेताला खो खो या खेळातील सर्व पातळीवरचे पुरस्कार मिळालेत. अशी कारकीर्द असणारी ती देशातून द्वितीय महिला खेळाडू आहे. श्वेताबद्दल बोलताना तिचे पालक शिक्षक यांनी आम्हाला तिचा सार्थ अभिमान आहे असं म्हटलं. त्याचबरोबर महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट क्रीडा क्षेत्रातला राजा शिवछत्रपती पुरस्कार ती लवकरच पटकावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय खो खो स्पर्धेतील महिला गटातील सर्वोत्कृष्ट असा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार मिळाला हा खो खोतील सर्वोच्च असा हा मानाचा पुरस्कार आहे. ती एक गुणी खेळाडू आहे. 14 वर्षे खालील गटातही तिला वीर बाला पुरस्कार मिळाला होता. 18 वर्षीय खालील गटातील जानकी पुरस्कार मिळाला व हा तिचा 3रा पुरस्कार. ही तिन्ही गटात महाराष्ट्राची कर्णधार होती. नॅशनल गेम्सलासुद्धा ती महाराष्ट्राची कर्णधार होती आणि महाराष्ट्र संघाने विजेतेपद मिळवले. आणि देशातील तिन्ही जे खो खोतले जे सर्वोच्च असे पुरस्कार आहे ते तिला मिळाले. ती अतिशय गुणी खेळाडू आहे आणि भरपूर कष्ट घेते. त्याचे फळ तिला मिळाले आणि इथून पुढे सुद्धा जो क्रीडा क्षेत्रातील महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट असा शिवछत्रपती पुरस्कार आहे तो तिला मिळेल. श्वेता गवळी ही खेळाडू अहमदनगर जिल्ह्यातल्या इतर महिला खेळाडूंसाठी एक प्रेरणा आहे. आत्ताच्या सोलापूरला नॅशनल झाल्या अंडर ओपनच्या ज्या नॅशनल झाल्या त्याच्यामध्ये मला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार मिळाला. त्याच्यामध्ये मला भरपूर खूप आनंद झाला कारण की नगरमध्ये मी पहिली खेळाडू आहे का जिला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार मिळाला आणि भारतातली 2 नंबरची खेळाडू आहे का जिला पूर्ण म्हणजे भारतातले सगळे खेळ पुरस्कार मिळाले खो खोमधले. मला नगरचा मला अभिमान वाटतो की मी नगरची आहे. राज्य पातळीवर खेळा अभिमान वाटतो की तिनं या भारतातला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार नगरमध्ये आणला ते खूप अभिमान वाटतो मला. याच्यानंतर परत तिनं आणखीन असं खेळून आणखीन खेळल्यानंतर तिनं. प्रतिनिधी सोमनाथ शेळके आणि सौरभ गायकवाड, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफ लाईन, अहमदनगर.